झाले तर ठाणे शहरातील वर्तकनगर राजाचे काल आगमन झाले आहे. वर्तकनगरच्या समाज मंदिर हॉलमध्ये गणपतीचे भव्य मिरवणुकीनं आगमन झालं आहे. गणेशाच्या आगमनाची चाहूल लागताच गेले 15 दिवस दडी मारलेल्या पावसाचं आगमन झालं. खरोखरीच गगनी आनंद, भुवनी आनंद आणि झालेला लोकानंद अशा या वातावरणात गणेशाचं काल 31 ऑगस्ट शनिवारी सायंकाळी ठीक 9 वाजता अण्णासाहेब वर्तकनगर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपात आगमन झालं. पावसाच्या जोराबरोबरच लहान सहान मंडळींचा, बच्चे कंपनीबरोबर स्त्री पुरुषांचा, कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. ढोल ताशाच्या गजरात गणराय मंडपात आले आणि सर्वांनी एकच जयघोष केला, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. अशा या गणरायाची मिरवणूकही अतिशय शिस्तबद्ध आणि नियंत्रित अशी होती. ढोल ताशा सोडून कुठलेही हिडीस नाचगाणी नव्हती. पाऊस कोसळत असतानाही श्रींच्या मिरवणुकीत नगरातील भाविकांचा, मुलांचा, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींचा उत्साह ओसंडून वाहत होता. अनेक जुने जाणते सामाजिक कार्यकर्ते, नगरातील जुने रहिवासी, ज्येष्ठ नागरिक, स्त्री पुरुष जातीनं मिरवणुकीत हजर होते. मंडपात गणपतीचे आगमन झाल्यावर प्रथेप्रमाणे 11 स्त्रियांनी मनोभावे ओवाळत गणपतीची दृष्ट काढली. त्यानंतर गणरायाची मूर्ती सर्व कार्यकर्त्यांनी सुंदररित्या गणरायाच्या आसनावर स्थानापन्न केली व गणरायाला नमन करत साकडे घातले की हे गणराया आम्हाला बुद्धी दे व आमचा पुनर्विकास कर, आमचं जीवन सुफल कर. प्रारंभी विनती करो गणपती विद्या दया सागरा, अज्ञानत्व बुद्धी मज दे आराध्य मोरेश्वरा. कार्यकर्त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी स्त्रियांसाठी होणाऱ्या हरितालिकेच्या पूजेच्या तयारीस सुरुवात देखील केली. ब्युरो रिपोर्ट, BGB TV मराठी, ठाणे.